मुकनायक दोस्तानो, मुकनायकाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मुकनायक 1920 मध्ये आलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला सुरू केलेलं होतं आणि आता त्याला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मुकनायकावरती प्रश्न येणं हे साहजिक आहे. सो आपण मुकनायकाला व्यवस्थित करून ठेवूया आणि अगदी मुकनायकाबद्दल तुम्हाला सगळं काही माहिती पाहिजे असं हे सेशन मी तयार करतो आहे. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या टेलिग्रामला ॲड नसाल तर ॲड व्हा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्रामचा आयडी भेटेल, त्यावरती जाऊन आपलं टेलिग्राम नक्की जॉईन करून घ्या. सुरुवात करतो आहे मी. बाबासाहेब आंबेडकरांचं एक खूप छान वाक्य आहे, कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी त्या चळवळीचं वर्तमानपत्र असावं लागतं. त्या चळवळीचं जर वर्तमानपत्र नसलं तर तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाच विचार डोक्यात ठेवून मुकनायकाची सुरुवात केलेली होती. मुकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 ला याची सुरुवात केली. समाजाच्या वेदना आणि विद्रोह प्रकट करण्यासाठी हे मराठी भाषेतलं एक पाक्षिक होतं. 31 जानेवारी 1920 या पाक्षिकाचा पहिला अंक हा प्रकाशित करण्यात आलेला होता आणि हा अंक जो आहे तो मुंबईवरनं निघत होता आणि मग तिथून तो संपूर्ण महाराष्ट्रात जात होता. त्याच्यावरती डिरेक्टली डिरेक्टली प्रश्न की मुकनायकाचा पहिला अंक कधी आला. मी तुम्हाला आत्ता इतक्यातच बोललो की मुकनायकाचा पहिला अंक जो आहे हा 31 जानेवारी 1920 ला प्रकाशित करण्यात आलेला होता. आता मुकनायकाविषयी अजून आपल्याला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला सिडनी एम कॉलेजमध्ये प्रोफेसर होते, त्याच्यामुळे त्यांना उघडपणे असं मुकनायकाचं संपादन करणं शक्य नव्हतं. म्हणून मग त्यांनी काय केलं, या पाक्षिकाची जबाबदारी दोन महत्त्वाच्या व्यक्तींवरती टाकली. पहिले ते म्हणजे पांडुरंग नंदराम भटकर. जरा प्लीज हे नाव नीट लक्षात ठेवा, आपल्या एक्झामिनेशनला नावं तारखा खूप आवडतात म्हणून मग मी ते प्रश्न देखील त्याच्या अनुषंगानंच बनवलेले आहेत. बघा, पांडुरंग नंदराम भटकर आणि ज्ञानदेव रघुनाथ घोलप या दोघांवरती आता मुकनायकाची जबाबदारी त्यांनी सोपवली. मुकनायकासाठी छत्रपती शाहू महाराजांनी देखील 2500 रुपयांची आर्थिक मदत देऊ केलेली होती. त्यामुळे मुकनायकाला इथे फायनान्शियलदृष्ट्या तग धरून ठेवणं इझी झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप विचार करून मुकनायकाला मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलं. त्याची काही कारणं होती. सर्वात पहिलं तर ते म्हणजे मराठी ही सामान्य जनतेची भाषा होती आणि महाराष्ट्राची ती लोकभाषा होती आणि त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी ही महाराष्ट्र. हा सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा होता की त्याच्यामुळं मुकनायकाची भाषा ही मराठी ठेवली गेलेली होती. आणि महाराष्ट्रातला जो दलित समाज आहे हा मागास होता, त्यांना इतर भाषा समजत नव्हत्या आणि त्यांची बोलण्याची भाषा ही मराठी होती आणि ते मराठी समजू शकत होते. सो दॅट्स वाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा दुसरा विचार ठेवला डोळ्याच्या समोर की आपण मुकनायकाची भाषा ही मराठीच ठेवली पाहिजे. मस्त प्रश्न आहे बघा जरा. आता तर मुकनायकाशी संबंधित नसलेले व्यक्ती कोण? आपण आत्ता इतक्यात बघितलं की छत्रपती शाहू महाराज तर त्याच्यामध्ये होते, त्यांनी फंडिंगच केलेलं होतं 2500 रुपये. त्यावेळेचे 2500 रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम आहे बरं का रे. आता जरा इथे मी तुम्हाला मग अशी दोन नावं सांगितलेली होती, बघा पांडुरंग नंदराम भटकर. आता आपल्याला इथे प्रश्नामध्ये नाव काय विचारलं गेलेलं आहे, बघा ज्ञानेश्वर घोलप आणि विठ्ठल भटकर. तर हे नाही, हे नाव गडबड आहेत नावं. हे ज्ञानेश्वर घोलप किंवा विठ्ठल भटकर अशी नावं नाही आहेत ती. दोघंच्या दोघं नावं काय आहेत जरा नीट बघा, पांडुरंग नंदराम भटकर असं नाव आहे आणि ज्ञानदेव रघुनाथ घोलप हे असं नाव आहे. सो दॅट्स वाय इथे जे उत्तर येत आहे आपलं ते 1 आणि 3 असं आन्सर यायला पाहिजे. पुढे जातोय मी आता. दोस्तांनो, नेक्स्ट क्वेश्चन, छत्रपती शाहू महाराजांनी मुकनायक वृत्तमानपत्रासाठी आर्थिक मदत देऊ केली, बरोबर आहे ना? बरोबर आहे, हे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. 2500 रुपयाची मदत त्यांनी दिलेली होती. मुकनायकाच्या अनेक संपादकांपैकी ते एक होते नाही, त्यांनी संपादकाचं काम नव्हतं बघितलेलं म्हणून फक्त पहिलं स्टेटमेंट जे ते आता इथं आपलं बरोबर येणार आहे. नेक्स्ट, या पाक्षिकाचं मुख्य उद्दिष्ट दलित गरीब शोषित समाजाच्या व्यथा त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोचवणं हा होता, इतर जनतेपर्यंत पोचवणं हा होता. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लेखांमधनं बहिष्कृत अस्पृश्य समाजावरती होत असलेल्या अन्यायावरती प्रकाश टाकला.
या समाजाच्या उन्नतीसाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारला काही उपाययोजना देखील त्यांनी सुचवल्या की आपण हे असं करायला पाहिजे. अस्पृश्यांचा उद्धार किंवा विकास होण्यासाठी अस्पृश्यांनी राजकीय सत्ता आणि शैक्षणिक ज्ञान मिळवणं हे गरजेचं आहे असं त्यांना नेहमी वाटत होतं. 5 जुलै 1920 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पुढल्या शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले आणि 31 जुलै 2020 मुकनायकाच्या संपादकाची जबाबदारी ही संपूर्णपणे ज्ञानेश्वर रघुनाथ घोलप यांच्याकडे सोपवण्यात आलेली होती. आता मुकनायकाचे आत्तापर्यंतचे टोटल 19 अंक हे उपलब्ध आहेत. त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं वैचारिक लिखाण केलेलं आहे. त्यावेळची जी समाज परिस्थिती होती त्याबद्दलही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यात बोललेले आहेत. मुकनायक या पत्राने सामाजिक आणि धार्मिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही अस्पृश्यांना एक चांगलं स्थान निर्माण केलं पाहिजे ही जाणीव त्यातनं करून दिली. मुकनायकाच्या विविध पत्रांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विविध विचार, वर्तमानपत्रांचा सार, निवडक पत्रातील उतारे, समाचार, कुशल प्रश्न हे सर्वच्या सर्व हे सादर केली जात होते. नंतर 1923 म्हणजे साधारणतः 3 वर्ष मुकनायक चाललं आणि 1923 मुकनायक हे बंद पडलं. आता आपल्या एक्झामिनेशनमध्ये ना व्यक्ती सापेक्ष प्रश्न हे खूप येत असतात, त्याच्यामुळे हा एक पॅरेग्राफ जो आहे तो मस्त तुम्ही जाणून घ्या. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यात खूप छान गोष्ट पण मांडलेली आहे. मुकनायकाचा जो पहिला अंक आलेला होता ना त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं होतं, हिंदू समाज हा एक मनोऱ्यासारखा आहे. प्रत्येक मजल्यावरती एक वेगवेगळी जात आहे, X, Y, Z, A, B अशी. पण लक्षात ठेवण्याची गोष्ट ही आहे की या मनोऱ्याला शिडी नाही आहे. म्हणजे हे सगळ्याच्या सगळ्याचे कप्पे आपण आत्ता बनवलेले आहेत किंवा हे मजले आपण बनवलेले आहे याला शिडी नाही आहे. आणि म्हणून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यामध्ये जाण्याचा मार्ग नाही. ज्या मजल्यात ज्यानं जन्मावे त्याच मजल्यात त्यानं मरावे. तो जिथं जन्मलेला आहे तो माणूस तिथंच मरणार आहे. खालच्या मजल्यातला माणूस कितीही लायकीचा असो तो वरच्या मजल्यात प्रवेश करू शकत नाही. व वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची प्रथा नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे पहिल्या मुकनायकाच्या अंकामध्ये म्हटलेलं होतं. व्यक्ती सापेक्ष प्रश्न आपल्या परीक्षांची एक वेगळेपण आहे. त्यात जर कुठे आलं तर तुम्हाला हे सरळ सरळ म्हणता येईल की हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मुकनायकामधल्या पहिल्या अंकातला हा मजकूर आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक 1920, बहिष्कृत भारत 1927, जनता 1930, प्रबुद्ध भारत 1956 अशी 4 वृत्तमानपत्रं चालवलेली होती. बघा दोस्तांनो, आपल्याला हे प्रश्न परीक्षांसाठी महत्त्वाचे आहेत. आता भारतातील जे इतर वृत्तमानपत्र आहेत जे आपल्याला माहिती पाहिजे, बंगाल गॅझेट जे सगळ्यात पहिलं होतं आणि जेम्स हॅकी याचं होतं ते, नेक्स्ट बंगाल गॅझेट हरिश्चंद्र रे बंगाली भाषेमध्ये आलेलं ते पहिलं वृत्तमानपत्र होतं. संवाद कुमुदिनी याच्यावरती MPSC प्रश्न विचारलेला देखील आहे, याच्यावरती MPSC प्रश्न विचारलेला आहे. साप्ताहिक होतं आणि राजाराम मोहन रॉय हे त्याला प्रकाशित करत होते. मिरत उल अखबार हे राजाराम मोहन रॉय यांनी पर्शियन भाषेतलं हे पहिलं वृत्तमानपत्र काढलेलं होतं. जान ए जहान नुआ हे उर्दू भाषेतलं पहिलं वृत्तमानपत्र होतं. इंडियन मिरर हे देवेंद्रनाथ टॅगोरांचं पहिलं होतं. अमृत बाजार पत्रिका याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. आपण काल परवाच आपल्या 16:30 स्पेशल क्लासमध्ये हा प्रश्न बघितलेला देखील होता. शिशिर कुमार घोष आणि मोतीलाल घोष यांनी आणलेलं होतं. केसरी, ऑफकोर्स केसरी म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मराठीमध्ये, आणि मराठा हे इंग्रजीमध्ये आणण्यात आलेलं होतं. दोघांचेही संपादक हे म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, त्यात आगरकरांची साथ त्यांना होती. इंडियन सोशलिस्ट श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनला काढलेलं होतं. वंदे मातरम पॅरिस माधव भिकाजी कामा. तलवार बर्लिन इथं वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी काढलेलं आहे. गदर याच्यावरती MPSC प्रश्न विचारून ऑलरेडी झालेला आहे. लाला हृदया सॅन फ्रान्सिस्को USA काढलेलं होतं. बॉम्बे क्रॉनिकल फिरोज शाह मेहता. नॅशनल हेराल्ड हे जवाहरलाल नेहरूंनी काढलेलं होतं. आता महाराष्ट्रामधली काही महत्त्वाची आहेत त्यांना देखील आपण जाणून घेऊया पटापट पटापट. दर्पण दर वेळेला याच्यावरती प्रश्न आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर साप्ताहिक होतं ते. त्याच्यानंतर दिग्दर्शन बाळशास्त्री जांभेकर नियतकालिक होतं ते. प्रभाकर भाऊ महाजन सुधारक आपण अगदी परवाच्या रात्रीच्या 11 वाजेच्या सेशनमध्ये याच्यावरती प्रश्न बघितलेला होता.
गोपाळ गणेश आगरकरांचं होतं. सत्यदीपिका, बाबाजी पद्मनाभनजी. नवा काळ, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं होतं. देन कोणतं वृत्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलं नाही, आपण आत्ता इतक्यात बघितलं, जनता, त्याच्यानंतर प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत हे होतं. पण हरिजन जे होतं ते महात्मा गांधीजींनी हे केले, तयार केलेलं होतं. आय होप तुम्हाला सगळ्यांना हा टॉपिक खूप मस्त पद्धतीनं कळलेला असेल. दोस्तांनो, मी सौरभ राजेंद्र सोनवणे. आपण अनअकॅडमीवरती रोज संध्याकाळी 8:15 आणि रात्री 11 भेटतो आहे आणि हे क्लासेस अगदी फ्री असतात. खाली माझं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक आहे, त्यावरती जा, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. या सर्व सेशनची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती रोजच्या रोज टाकत असतो. तुम्हाला याचा प्रचंड फायदा होईल. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.